सौभाग्य लाभू दे मला या नाटकास तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. बक्षिसांच्या वर्षावाने कलाकार भारावून गेले. तुक्याच्या भूमिकेतील विनोदी कलाकार महादेव सोलापुरे यांच्या विनोदी वृत्तीस प्रेक्षकांनी भरभरून बक्षिसांची लयलूट केली. भाऊसाहेबांच्या भूमिकेतील जब्बार शेख सर यांचे आजच्या काळातील नवीन पिढीविषयी काळजी, चिंता व इतरांविषयीची सहकार्याच्या वृत्तीची भावना उत्कृष्टरित्या सादर करून रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तसेच आपल्या उच्च शिक्षित मुलीच्या भवितव्याची काळजी व त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडणाऱ्या व सरळ मार्गी आयुष्य जगणाऱ्या वसुतात्याची भूमिका शकुंभर शेख यांनी प्रथमच पार पाडून रसिक श्रोत्यांना घायळ केले. त्याचप्रमाणे सर्जरावांच्या भूमिकेत राहुल दुलंगे यांनी गर्भश्रीमंत चिरंजीवाच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवले. उमेशची भूमिका अण्णा दुर्गुडे यांनी पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न केला. या सामाजिक व विनोदी नाटकात मुनिमजीची भूमिका विभीषण हजारे यांनी पार पाडून रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. गंगूची भूमिका सारिका अंधारे, वंदनाची भूमिका माया गादे, गण्या दरोडेखोराची भूमिका सारंग देशमुख व झिंगऱ्याची भूमिका इकबाल अत्तार, पोलिसाची भूमिका सुदर्शन शिंदगारे, विनोद गरगडे, अमोल सुरवसे यांनी चोखपणे वठवली. या तीन अंकी नाटकास नटरंग नाट्य मंडळाचे मार्गदर्शक लेखक सुधाकर उपासे गुरुजी यांनी अथक परिश्रम घेतले. या साखरपुड्याच्या साखरेची गोडी जास्त दिवस तुझ्या जिभेवर टिकणार नाही, लक्षात ठेव. अरे पैशाच्या मस्तीत बेदुंद झालेल्या पागल प्राण्या, येड्यासारखा भरू नकोस. वंदना माझी आहे, माझी पूर्णपणे माझी. तिथला स्वप्नातील